आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी शर्यतीत अमोल पाटील यांची घोडागाडी प्रथम. पंकज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य 22 घोडागाड्या सहभागी. कोगनोळ येथील हलसिद्धनाथ नगर माळावर माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या शर्यतीत कोगनोळीच्या अमोल पाटील यांच्या घोडागाडीने प्रथम क्रमांक मिळवून रोख रक्कम 5,000 आणि निशाण पटकावले. या स्पर्धेचे उद्घाटन बापूसो सूर्यवंशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर, दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत संतोष बाकुडे कागल आणि सचिन जगदाळे तारदाळ यांच्या घोडागाडीने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावून रोख 3,000 व 2,000 तसेच निशाण मिळवले. बिनदाती घोडागाडी शर्यतीत तानाजी निकाडे, गणेश दिवटे, तानाजी पोवार सर्व स्पर्धक कुर्ली यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावून रोख 3,000 तसेच 1,000 बक्षीस मिळवले. बक्षीस वितरण ग्रामपंचायत सदस्य महावीर चिंचणे, ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक, बुद्धिराज घस्ते, मुरली कोळेकर, संजय डोम, रामा पाटील, ऋषिकेश वंदुरे, संतोष पाटील, अभिनंदन मानगावे, बसू पाटील, पवन जाधव, गणेश हरुलगे, प्रवीण पाटील, संतोष डोंगळे, धनाजी पाटील, राहुल पाटील, स्वप्नील डोंगळे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.